पारावरच्या गप्पा हा शब्द आपण ऐकला असेल, पण पारावरची शाळा याविषयी आपण ऐकलंय का? होय, पारावरची शाळा 2019 आणि 2020 या साली कोरोनाचा प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालय बंद असताना शिक्षण, विद्यार्थ्यांचं शिक्षण हे अखंडित सुरू राहावं या उदात्त हेतूने एका व्यक्तिमत्वानं प्रेरित होऊन विनामूल्य ही पारावरची शाळा सुरू केली. या संदर्भात 4 नोव्हेंबर 2020 रोजी लाईव्ह ट्रेन न्यूजने व्हिडिओ चित्रीकरण करून या संदर्भात वृत्त देखील प्रदर्शित केलं, आणि या वृत्ताची नेपाळ येथील काठमांडू शहरातील त्रिभुवन विद्यापीठाला दखल घ्यावी लागली. नेमकं हे व्यक्तिमत्व कोण आणि त्यांची दखल का घेतली गेली आहे या संदर्भात जाणून घेऊया या आमच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता शासकीय नियमांचं पालन करत जामनेर तालुक्यातील पहूर येथे लेले नगरातील हनुमान मंदिरात कुठलाही मोबदला न घेता शंकर भामेरे यांनी सलग 18 महिने ही पारावरची शाळा भरवली. या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या अध्यापनासह कोरोना निर्मूलनासाठी सामाजिक जागृतीचंही कार्य करण्यात आलं. टप्प्याटप्प्याने 100 पेक्षा अधिक गरजू विद्यार्थ्यांनी या पारावरच्या शाळेचा लाभ घेतला होता. दिनांक 4 नोव्हेंबर 2020 रोजी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने व्हिडिओ चित्रीकरणासह या संदर्भात वृत्त प्रदर्शित केलं होतं. या वृत्ताची नेपाळ येथील काठमांडू शहरातील त्रिभुवन विद्यापीठात आयोजित 4th आंतरराष्ट्रीय इंग्लिश लँग्वेज टीचर्स अँड अप्लाईड लिंग्विस्टिक या परिषदेत दखल घेण्यात आली आहे. पहूर येथील आदर्श शिक्षक शंकर भामेरे यांनी या पारावरच्या शाळेचा प्रकल्प पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे या प्रसंगी यशस्वीरित्या सादर केला, आणि त्यांच्या या पारावरच्या शाळेचा काठमांडू शहरातील त्रिभुवन विद्यापीठात गौरव करण्यात आला. यापूर्वी शंकर भामेरे यांनी इंडिया बांगलादेश टेलिकोलोबेशन प्रोजेक्ट, इंडो कॅनेडियन इंटरनॅशनल कॉन्फरन्स यासह विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग होत शोध निबंध सादर केले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. स्कूल बिकॉज अदर स्कूल्स आर अवेअर क्लोज्ड ऍट दॅट टाइम अँड देन गव्हर्नमेंट परमिशन वॉज नॉट फॉर ओपनिंग दिस Thank you so much, sir, for your kindness, and we have here certificates. Thank you, sir.